नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इन्साइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्वात महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो जे SRPF असणार आहे, पोलीस भरती SRPF, त्यामध्ये 21 आणि 2023 या दोन वर्षामध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 प्रश्न घेतलेले आहेत, ते सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाऊनलोड करायची असेल तर नोकरी इन्साइडर या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF फ्रीमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलवर लगेच आपल्या नोकरी इन्साइडर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहे ते पाहायला मिळणार आहेत. कारण येणारी जी पोलीस भरती असणार आहे त्यासाठी जवळपास आपण 80 ते 90 व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत आणि तेच आपण डेली पोस्ट करणार आहोत. वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी naukriinsider.com या वेबसाईटला देखील व्हिजिट करा, त्यावरही आपण महत्वाचे आर्टिकल पोस्ट करत असतो. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलाविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो. मित्रांनो, यामध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न SRPF भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. 2021 आणि 2023 या दोनच वर्षामधील आपण हे प्रश्न घेत आहोत. तर महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो, तर तो असतो पहा ऑप्शन क्रमांक 4, तर राज्य शासनाला हे अधिकार असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहेत. पहा, प्रश्न हा देखील महत्वाचा आहे, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे आदेश कोणाकडे असतात किंवा अधिकार जे आहेत हे कोणाकडे असतात. हा प्रश्न 2021 ला विचारण्यात आलेला आहे आणि 2023 SRPF मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर राष्ट्रपती जे असतात पहा, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, यांच्याकडे अधिकार असतात केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. पहा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला कृषी सेवक मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न लक्षात ठेवायचा, इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर विलासराव साळुंके यांना म्हटलं जातं पहा पाणी पंचायतीचे जनक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून देत राहा, म्हणजे आपल्याला अशाच पद्धतीचे व्हिडिओज किंवा आपली जी मॉक टेस्ट आहे याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळला. हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 वेळा विचारलेला आहे आणि कोविड वरती आपल्याला जवळपास 8 ते 9 प्रश्न विचारण्यात येत आहेत, ते सर्वच्या सर्व प्रश्न आपण कव्हर केले आहेत, त्यामधील हा एक प्रश्न आहे. पहा, सर्वात पहिला कोविड पॉझिटिव्ह रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला, तर चायना या ठिकाणी आढळला. वर्ष कोणतं होतं, 2019 ला आढळला आणि आपल्याकडे 2020 ला आढळला. लक्षात ठेवायचंय, आता जवळपास 2024 सुरू, म्हणजे 4 वर्ष झाले पहा कोविडला. तर जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी जो आढळला तो अमेरिकेमध्ये आढळला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती. पहा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे जे RBI आहे, RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, याची स्थापना कोणत्या वर्षी केली. उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर 1 एप्रिल 1935. 1 एप्रिल 1935 या वर्षी करण्यात आली आहे पहा RBI स्थापना. हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. 2023 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख 6 वेळा करण्यात आलेला आहे, म्हणजे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, आधुनिक आवृत्ती सारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी ही त्याच्या डॅशनुसार करण्यात आलेली आहे. पहा, आधुनिक आवृत्त सारणी जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, पिरियॉडिक टेबल जो आहे त्याच्यामध्ये मूलद्रव्य जे आहे त्यामध्ये मांडलेले, तर त्याची जी मांडणी आहे ही कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे. तर ही मूलद्रव्यांची जी मांडणी आहे ती करण्यात आलेली आहे पहा त्यांच्या अणुअंकावरून. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे,
महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क डॅश रोजी सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे. पहा या ठिकाणी आपल्याला वर्ष विचारलेलं आहे, कोणत्या वर्षी महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क सातारा या ठिकाणी स्थापन करण्यात आले. यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारला आहे. पहा एक वेळा प्रश्न आपल्याला विचारला जातो की वर्ष आणि दुसरं की कोणत्या ठिकाणी, तर सातारा या ठिकाणी आहे लक्षात ठेवा. आणि यामध्ये उत्तर काय असणार आहे या प्रश्नाचं, मार्च 2018. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. मार्च 2018 मध्ये साताऱ्यामध्ये महाराष्ट्रातील पहिलं मेगा फूड पार्क हे जे आहे हे स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, संयुक्त राष्ट्राच्या घातक पदार्थांच्या यादीतून डिसेंबर 2020 कोणत्या पदार्थाला वगळण्यात आलेलं आहे. पहा संयुक्त राष्ट्राची जी घातक पदार्थांची एक यादी आहे, त्या यादीमध्ये डिसेंबर 2020 एक असा पदार्थ होता की जो डिसेंबर 2020 तो वगळण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, जो भांग पदार्थ आहे. पहा भांग पदार्थ जो की नशीला पदार्थ आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पहा घातक पदार्थ. तर तो जो आहे डिसेंबर 2020 घातक पदार्थांच्या यादीमधून तो वगळण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते. सर्वात बेसिक असणारे हे प्रश्न आहेत मित्रांनो, आणि हे सर्व प्रश्न आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे, कारण यावरच आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखलं जातं, तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 2, तर नाथसागर या नावाने ओळखलं जातं. पहा नाथसागर या नावाने ओळखलं जातं जायकवाडी धरणाचं जलाशय. ऑप्शन 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. मुंबई कामगार संघ याची जी स्थापना आहे ती कोणी केली होती. यावर मित्रांनो आपण अजून एक व्हिडिओ बनवला आहे की जे काही व्यक्तिमत्व होते त्यांनी उभारलेल्या संस्था आणि त्यांचे संस्थापक यावरही आपण एक महत्वाचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया. तर पहा कामगार, मुंबई कामगार संघ याची जी स्थापना आहे ही नारायण मेघाजी लोखंडे यांनी केली होती. नारायण लोखंडे यांनी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते. पहा हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर भारतीय संविधानाचं असं कोणता अनुच्छेद आहे की त्यानुसार जी मंत्री परिषद आहे ती लोकसभेला उत्तरदायी असते. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर अनुच्छेद 75 म्हणजे अनुच्छेद 75 हे जे आहे या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद हे लोकसभेला उत्तरदायी असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिनविशेष वरती आधारित विचारलेला प्रश्न आहे, आणि असेच आपल्याला पूर्ण एका वर्षाचे जर राष्ट्रीय दिनविशेष आणि आंतरराष्ट्रीय दिनविशेष पाहायचे असतील तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. कारण कोणती स्पर्धा परीक्षा म्हणलं की आपल्याला 1 ते 2 प्रश्न हे दिनविशेष वरती नक्की विचारले जातात. तर याच ठिकाणी आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. तर याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर 25 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन म्हणून साजरा करतात किंवा पाळला जातो. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. पहा यावर सर्वात महत्वाचा प्रश्न, 3 प्रश्न आपल्याला हे महत्वाचे आहेत. पहा तर सर्वात पहिले राष्ट्रपती कोण, स्वतंत्र भारताचे सर्वात पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पण आत्ताचे जर सांगायचं झालं तर आत्ताचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. त्या ठिकाणी प्रश्न काय आहे की कोणत्या भारतीय राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत यांनी आतापर्यंत 2 वेळा राष्ट्रपती पद जे आहे ते भूषवलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य त्याच्या मधुबनी चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे. पहा मधुबनी चित्रकला ही जी आहे ही कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, तर बिहार हे जे राज्य आहे. पहा बिहार राज्य, तर बिहारमध्ये मधुबनी चित्रकला आहे जी ती प्रसिद्ध आहे. यावरती मित्रांनो आपल्याला SSC GD मध्ये सुद्धा प्रश्न विचारला होता. TCS मधून जी म्हाडा पेपर झाले होते पहा म्हाडा भरतीच्या 2022 त्यामध्ये याचा उल्लेख होता. आणि IBPS नुसार जी जिल्हा परिषद झाली आहे यावर्षी यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख होता. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 15 आहे, उखळ पांढरे होणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील पैकी कोणता होईल? पहा, उखळ पांढरे होणे याचा अर्थ काय होतो? याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर वैभव प्राप्त होणे त्यालाच म्हटलं जातं पहा उखळ प्राप्त होणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, तुरग या शब्दाला समानार्थी शब्द खालील पैकी कोणता आहे? पहा, तुरग या शब्दाचा समानार्थी शब्द. मित्रांनो, 200 पेक्षा जास्त आपल्याला समानार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ पहा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 200 समानार्थी शब्द आणि 200 विरुद्धार्थी शब्द हे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर तुरग या शब्दाला समानार्थी शब्द होतो पहा. पर्याय क्रमांक 3, तर घोडा, घोड्यालाच अजून म्हटलं जातं पहा तुरग. सोबत त्याचा अजून एक काय आहे तर अश्व, हे जे आहेत हे घोड्याचे नाव आहेत. प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPF स्टेट रिझर्व पोलीस फोर्स याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली किंवा कोणत्या साली करण्यात आली? उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर 1948 हे जे वर्ष आहे 1948 म्हणजे भारत स्वातंत्र्य होऊन एका वर्षानंतर SRPF ची स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, अजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे? पहा, अजन्म शब्द जो आहे त्याचा अर्थ काय होतो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता पहा 2019 ला, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. आणि 2021 सोबतच 2023 या दोनही वर्षी पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. अजन्म या शब्दाचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो पहा ऑप्शन क्रमांक 4, जिवंत असेपर्यंत, म्हणजेच अजन्म. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, केक आणि पाव हलके व सचित्र बनण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा कशाचा उपयोग केला जातो की ज्यामुळे जे केक आहेत आणि जे पाव असतात ते हलके आणि सचित्र बनतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, सोडियम बाय कार्बोनेट. लक्षात ठेवायचं, यामध्ये कन्फ्यूज होणारे आपले विद्यार्थी आहेत पहा. सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे काय? तर खाण्याचा सोडा. लक्षात ठेवा, खाण्याचा सोडा आपण त्याला काय म्हणतो? तर बेकिंग सोडा देखील म्हणू शकतो. बेकिंग सोडा म्हणजेच सोडियम बाय कार्बोनेट. आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे जो धुणं धुतो आपण, तर धुण्याचा सोडा असतो सोडियम कार्बोनेट. सोडियम बाय कार्बोनेट हा जो आहे हा बेकिंग सोडा असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालील पैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो? संपूर्ण जगामध्ये जागतिक तंबाखू विरोधी दिन हा जो आहे हा कधी साजरा केला जातो? तर ते केला जातो पर्याय क्रमांक 1, 31 मे या दिवशी साजरा केला जातो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? पहा, जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम जे आहे ते आहे पहा नरेंद्र मोदी क्रिकेट ग्राउंड. लक्षात ठेवा, जे की गुजरात या राज्यामध्ये आहे, तर ते जगातील सर्वात मोठं क्रिकेटचं स्टेडियम आहे. पण त्याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे? तर त्याचं उद्घाटन केलेलं आहे रामनाथ कोविंद यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. ज्यावेळी रामनाथ कोविंद हे भारताचे आपल्या हे होते राष्ट्रपती होते, त्यावेळी त्यांनी या उद्घाटन केलेलं आहे या स्टेडियमचं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, यल निनो हा उपदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा डॅश आहे. मित्रांनो, यल निनो वरती आपल्याला नेहमी प्रश्न हे विचारले जातात. तर यल निनो हा उपदार पाण्याचा समुद्र प्रवाह जो आहे तो वाहणाऱ्या देशाचा किनारा कोणता आहे? तर तो आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर पेरू या देशाचा तो किनारा आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झालेला आहे? पहा, नदी आणि त्याचं उगमस्थान, नदी आणि त्याचं उगमस्थान यावरती आपल्याला प्रश्न जे आहेत मित्रांनो हे नेहमी पडलेले आहेत. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे की आंबोली घाटाजवळ कोणत्या नदीचा उगम झाला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर तेरेखोल नदीचा उगम जो आहे तो आंबोली घाटाजवळ झालेला आहे. पण या ठिकाणी प्रश्न असाही विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामधून ती नदी उगम पावते? तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली आहे. लक्षात ठेवा, यावरही प्रश्न एक वेळा विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, रत्नाची भूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? कशाची भूमी? रत्नांची भूमी म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं?
या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4। तर मणिपूर हे जे शहर आहे पहा, मणिपूर शहर याला म्हटलं जातं पहा रत्नाची खान, ऑप्शन रत्नाची भूमी, ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल। मित्रांनो प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते। लक्षात ठेवा जे चार ऑप्शन दिले आहेत तर त्यापैकी असं एक व्यक्ती होता की तो जी भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी एक घटना समिती नेमली होती तर त्या समितीमध्ये तो अध्यक्ष नव्हते। तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधी जे आहेत हे राज्यघटना तयार करण्यासाठी एक समिती नेमली होती तर त्यामध्ये सदस्य म्हणून नव्हते। त्यामध्ये मौलाना आझाद सदस्य होते, बाळासाहेब खेर सदस्य होते, गोविंद वल्लभ पंत हे देखील सदस्य होते पण महात्मा गांधी नव्हते। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न, या 25 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील। आणि मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे पहा, त्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यालाही जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफतपणे त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।